नमस्कार मित्रांनो, आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. बहुतेक व्यक्तींना रात्री गाढ झोपेत स्वप्न पडतात. स्वप्न ही अनेक प्रकारची असतात. काही स्वप्न आनंददायक, मनाला प्रसन्न करणारी असतात, तर काही स्वप्ने ही त्रासदायक, मनात भीती उत्पन्न करणारी असतात. काही व्यक्तींना खूप स्वप्न पडतात, तर काहींना क्वचितच स्वप्ने पडतात. स्वप्न ही तीन प्रकारची असतात. आपण जे काही पाहिले आहे, जे काही चालू आहे, त्या संबंधित कधी कधी स्वप्न पडतात. तर काही स्वप्नांमध्ये आपण कधी काही न पाहिलेले, आपण ज्या ठिकाणी गेलो नाही अशी जागा, अशी वेगवेगळी स्वप्ने पडतात. तर काही स्वप्ने ही पुढे घडणाऱ्या घटनांना आपल्या आधीच दृष्टीपथात आणतात. पुढे जे काही घडणार आहे ते आपल्याला स्वप्नात दिसते. काही स्वप्ने ही खरी ठरतात, तर काही स्वप्नांचा काहीच अर्थ नसतो. शक्यतो पहाटे पडलेली स्वप्ने ही खरी ठरतात. रात्री आपण झोपल्यानंतर लगेच जे स्वप्न पडते ते आपल्या दिवसभरातील घडामोडींवर आधारित असते. दिवसभर आपण जो काही विचार केला, जे काही कार्य केले, त्यावरीलच एक ओझरता चित्रपट आपल्या डोळ्यासमोरून जातो. तर पहाटे जे स्वप्न पडते, शक्यतो त्याच वेळी तीच घटना कोठेतरी आपल्या आसपास आपल्या नातेवाईकांमध्ये घडत असते. शक्यतो ज्यांचे मन इतरांविषयी स्वच्छ असते, ज्यांच्या मनात कोणाविषयी वाईट भावना नाहीत, जे इतरांचा वाईट विचार करीत नाहीत, दुसऱ्यांना मदत करतात, भगवंतांचे कार्य मनापासून करतात, अशा व्यक्तींची स्वप्ने खरी ठरतात. असे व्यक्ती जीवनात पुढे जे काही घडणार आहे अशा बहुतेक घटना स्वप्नातच पाहून घेतात व त्याप्रमाणे आचरण करून आपले जीवन समृद्ध करतात. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की आपल्याला जर स्वप्नात भगवंत दिसले, देवी देवतांचे स्वप्नात दर्शन झाले, तर त्या स्वप्नांचा काय अर्थ होतो ते. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नांचे विशेष महत्त्व असते. जर देवी देवता आपल्या स्वप्नात येत असतील, तर त्यांचा काही ना काही अर्थ जरूर असतो. देवी देवतांची स्वप्ने आपल्याला तेव्हाच दिसतात जेव्हा आपण खूप धार्मिक असतो आणि भगवंतांची खूप पूजा आराधना करतो, किंवा आपण धार्मिक प्रवृत्तीचे आहोत परंतु आपल्या कामाच्या व्यापामुळे आपल्याला देवांचे पूजन अर्चन करणे शक्य होत नाही, किंवा आपल्याला एखाद्या तीर्थस्थानी जायची खूप इच्छा आहे परंतु तेथे जाणे शक्य होत नसेल, तर अशा परिस्थितीत आपल्याला नेहमी नेहमी भगवंतांची स्वप्ने पडतात. चला तर आता जाणून घेऊयात की वेगवेगळ्या देवी देवतांचे स्वप्नात दिसण्याचे काय संकेत आहेत ते. श्रीहरी विष्णू, जर आपल्याला स्वप्नात श्रीहरी विष्णूंचे दर्शन झाले, तर या स्वप्नाचा अर्थ होतो की लवकरच आपला भाग्योदय होणार आहे, आपल्या जीवनातील सर्व कष्ट व बाधांचे निवारण होणार आहे. श्रीहरी विष्णूंना स्वप्नात पाहणे हे सुख व समृद्धीचे प्रतीकही मानले जाते. देवी लक्ष्मी, देवी लक्ष्मीला स्वप्नात पाहणे खूप शुभ मानले जाते. देवी लक्ष्मी स्वप्नात दिसणे म्हणजे सुख, समृद्धी, धन व प्रतिष्ठेचे हे प्रतीक आहे. देवी लक्ष्मी स्वप्नात दिसणे याचा एक अर्थ असाही होतो की आपल्याला व्यापारात खूप मोठा फायदा होणार आहे. श्रीराम भगवंत, प्रभू श्रीरामांचे स्वप्नात दर्शन होण्याचा अर्थ आहे की लवकरच आपल्याला खूप मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे, आपण यशाचे शिखर गाठणार आहोत. देवी सीता, देवी सीता स्वप्नात दिसण्याचा अर्थ असा होतो की आपण ज्या कार्यासाठी खूप काळापासून प्रतीक्षा करत होतो ते कार्य आता आपले पूर्ण होणार आहे, आपली प्रतीक्षा संपणार आहे व ते कार्य पूर्णत्वास जाणार आहे. श्रीकृष्ण भगवंत, श्रीकृष्ण भगवंत स्वप्नात दिसणे म्हणजे आपले प्रेम संबंध योग्य दिशेने मार्गक्रमण करीत आहेत व लवकरच आपण आपल्या प्रेम संबंधात यशस्वी होणार आहोत. देवी राधा, जर आपल्याला स्वप्नात देवी राधाचे दर्शन झाले, तर समजून जावे की आता आपल्या जीवनात आनंदी आनंद येणार आहे. देवाधिदेव महादेव, जर आपण स्वप्नात भोलेनाथ म्हणजेच देवाधिदेव महादेवांना बघितले, तर या स्वप्नाचा अर्थ असा होतो की आपण आध्यात्मिक मार्गात उन्नतीच्या शिखरावर आहोत. त्याबरोबरच महादेव स्वप्नात येण्याचा दुसरा एक अर्थ असाही होतो की आपली पापे व संकटे आता नष्ट होत आहेत. हनुमान, जर आपल्या स्वप्नात हनुमान आले,
तर समजून जावे की आता आपण भीतीवर विजय मिळवला आहे. त्यासोबतच हे स्वप्न म्हणजे शत्रूंचा नाश होण्याचेही सूचक आहे. देवी दुर्गा. स्वप्नात दुर्गा आईचे येणे हे शक्तीचे प्रतीक आहे. हे स्वप्न रोग नाशाचेही प्रतीक आहे. ब्रह्मदेव. ब्रह्मदेव स्वप्नात येणे याचा अर्थ आपल्या जीवनात नक्कीच प्रसन्नता येणार आहे. श्री गणेश. गणपती बाप्पांचे स्वप्नात येण्याचा अर्थ असा होतो की आपली जी काही अडलेली कामे आहेत ती लवकरच आता पूर्णत्वास जाणार आहेत. सर्व अडलेली कामे मार्गी लागतील. देवी सरस्वती. सरस्वती देवीचे स्वप्नात आगमन होणे याचा अर्थ लवकरच आपण शिक्षण क्षेत्रात खूप भरीव कामगिरी करणार आहोत. यमदेव. यमदेव स्वप्नात येणे म्हणजे आपले आयुष्य वाढण्याचा हा संकेत आहे. मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल की कोणकोणते देवी देवता स्वप्नात येऊन आपल्याला काय काय संकेत देतात ते. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.